नमस्ते, मिराज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मऊसूत जाळीदार ढोकळा वाटीमध्ये तयार करणार आहोत। हा ढोकळा तयार करण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हा ढोकळा तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण ढोकळा उकडण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। कढई खराब होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये लिंबू पिळलेली फोड घातली आहे। ढोकळ्याचे बॅटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घ्यायचे आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घालूया। बेसन पीठ आपल्याला कपामध्ये दाबून भरायचे आहे। बेसन पीठ मी घरच्याच डाळीचे दळून आणले होते ते घेतलेले आहे। तुम्ही विकतच्या डाळीचे घेतलं तरी चालेल। बाकीचे आपण या चमच्याने साहित्य मोजून घेतले आहे। 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, 2 चिमूट हळद, 2 चिमूट हिंग, 1 चमचा मिरची व लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला होता तो याच्यामध्ये घातलेला आहे। तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल। 4 चमचे तेल, मी येथे मोठ्या आकाराचे 1 लिंबू कट करून घेतले, त्याचा रस आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुमच्याकडे छोटे लिंबू असेल तर तुम्ही 2 लिंबाचा रस याच्यामध्ये घालू शकता। 1/4 कप दही घातले आहे। तुम्हाला जर दही घालायचे नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती पाणी 1/4 कप घातले तरी चालेल। आता आपण हे मिक्सरला 3 ते 4 मिनिट फिरून घेणार आहोत। एकदम छान असं आपलं ढोकळ्याचं बॅटर आपण मिक्सरला फिरून घेतले आहे। आता आपण बॅटर बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता या पद्धतीचे आपले बॅटर तयार झालेलं आहे। आपण वाटीमध्ये ढोकळा तयार करून घेणार आहोत तर वाटीला मी तेल लावून घेत आहे। ढोकळा जेव्हा आपण शिजायला घालणार आहोत त्याच वेळेस आपण इनो फुल सॉल्ट याच्यामध्ये घालणार आहोत। आपण याच्यामध्ये 1 पॅकेट घातलेलं आहे। आता आपल्याला एकाच डायरेक्शनने याला एकसारखे 1/2 मिनिटभर फिरवायचे आहे। तुम्हाला याच्यामध्ये इनो फूड सॉल्ट घालायचे नसेल तर तुम्ही त्याच्या जागेवरती 1/2 चमचा खायचा सोडा घातला तरी चालेल। तुम्ही बघू शकता पीठ आपले एकदम छान असे हलके फुलके झालेले आहे। तेल लावलेल्या वाटीमध्ये आपण 1/2 पाऊण वाटी याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत। वाटी जर काटोकाट भरली तर ढोकळा व्यवस्थित फुगत नाही। तिन्ही वाट्या भरून आपले बॅटर शिल्लक राहिलेले आहे तर मी आता या वाटीला तेल लावून याच्यामध्येही बॅटर घालून घेणार आहे। 4 वाटीमध्ये आपण बॅटर भरून घेतलेले आहे तर आता आपण थोडे थोडे याला टॅप करून घेऊयात, म्हणजे याच्यामध्ये घुटळ्या होणार नाहीत। पाण्यालाही छान उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यावरती चाळण ठेवूयात। कढईवरती चाळण ठेवली की आपण याच्यामध्ये लगेचच ह्या सर्व वाट्या ठेवून घेणार आहोत। लगेचच आपण चाळणीवरती झाकण ठेवून शेगडीच्या हाय फ्लेमवरती 5 मिनिट व नंतर मीडियम फ्लेमवरती 5 मिनिट ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटानंतर आपण याच्यावरचे झाकण काढून पाहूया। ढोकळा आपला शिजला की नाही ते पाहूया। टूथपिकने आपण चेक केला तर ढोकळा आपला एकदम छान असा शिजलेला आहे। ढोकळा आपला शिजलेला आहे तर शेगडी बंद करून घेऊयात व वाट्या आपल्या थंड होण्यासाठी ठेवूयात। ढोकळा आपला तयार होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेणार आहोत। आपण येथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले आहे। तडका पॅनमधले तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडली की 7 ते 8 पाने कढीपत्त्याची, 4 हिरव्या मिरच्या, मिरच्या तेलामध्ये छान अशा परतवून घेऊयात। मिरच्या चांगल्या परतल्या की आपण याच्यामध्ये 1/2 पेला पाणी घालूयात। 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ। आता आपण या पाण्याला 2 ते 3 मिनिट छान असे उकळू द्यायचे आहे। 2 मिनिट झालेले आहेत तर आता आपली ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार आहे। फोडणी आपल्याला कोमट करून घ्यायची आहे। ढोकळा आपला थंड झालेला आहे तर ढोकळा आता आपण वाटीमधून बाहेर काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता एकदम अज्जात आपला ढोकळा वाटीमधून बाहेर आला आहे। एकदम छान असा मऊसूत ढोकळा आपला तयार झाला आहे। राहिलेले ढोकळे आपण याच पद्धतीने वाटीमधून बाहेर काढून घेतलेत। तुम्ही बघू शकता आकारही एकदम छान असा आपल्या ढोकळ्याला आलेला आहे। ढोकळ्याची फोडणी आपली थंड झालेली आहे तर आता आपण ढोकळ्यावरती घालून घेऊयात। सर्व ढोकळ्यावरती आपली फोडणी घालून झाली आहे तर आता आपण एक ढोकळा कट करून पाहूयात। एकदम छान असा आपला ढोकळा कट करून झाला आहे तर आत्ता आपण याच्यामधला 1 पीस उचलून पाहूया। तुम्ही बघू शकता आपल्या ढोकळ्याला एकदम छान अशी जाळी सुटलेली आहे। एकदम छान असा मऊसूत जाळीदार आपला ढोकळा तयार आहे। हा ढोकळा तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर व गोड चटणीबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।